शमनेवाडी येथे स्वाभिमानी मार्टचे उद्घाटन। शमनेवाडी तालुका चिक्कोडी येथील सदलगा शमनेवाडी मार्गावरील स्वाभिमानी अमृत मार्टचे उद्घाटन सोहळा सोमवार तारीख 9 रोजी सकाळी 10 वाजता स्वाभिमानीचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी विजयकुमार खोत, ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, सुदर्शन खोत, इंद्रजित पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुजाता खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत आरबी खोत यांनी केले। सकाळी 10 वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांचे आगमन होताच शीतल खोत व त्यांच्या परिवाराकडून पुष्पगुच्छ देऊन राजू शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते स्वाभिमानी डी मार्टचे पूजन करून फित कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी डी मार्ट मधील सर्व विभागाचे पाहणी करून उपस्थित मान्यवरांच्या सह राजू शेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले। स्वाभिमानी मार्टच्या आजच्या या 25व्या सेंटरचं उद्घाटन करत असताना शीतल खोत आणि त्यांच्या कुटुंबियांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे स्वाभिमानी मार्ट या परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर यांना अतिशय सोयीचं असं भविष्यामध्ये ठरणार आहे। कारण मुळामध्ये ही संकल्पनाच आम्ही या माध्यमातून आणलेली आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये 25 शाखा व्हायचं कारण आमचं जे ब्रीद वाक्य आहे, अच्छा भी और सस्ता भी, याचं कारण इथं मिळणारी प्रत्येक वस्तू ही तुम्हाला खात्रीशीर अतिशय गुणवत्तापूर्ण अशी मिळेल आणि त्याचबरोबर ती स्वस्त सुद्धा मिळेल। तुम्ही म्हणाल की हा चमत्कार कसा काय केला, तर या चमत्कार करण्यापाठीमागचा उद्देश हाच आहे की ह्याच्यामध्ये बहुतेक जो काही शेतीमाल आहे तो शेतीमाल आम्ही थेट शेतकऱ्यांच्याकडून खरेदी करतो, तो निवडतो, त्याचं ग्रेडिंग करतो आणि चांगली गुणवत्ता ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करतो। आणि शेतकरी आणि ग्राहक याच्यामध्ये कुणी जास्त कुठलेच मध्यस्थ नसल्यामुळे ते आपल्याला स्वस्तात पडतं। म्हणजे उदाहरणार्थ बार्शीचा शाळू आणणं, तिथल्या शेतकऱ्यांच्याकडून थेट खरेदी करणं, मराठवाड्यातून थेट तूर खरेदी करून त्याची डाळ तयार करून घेणं, अशा पद्धतीनं हा सगळा शेतीमाल ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या पिकाचं वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यपूर्ण पिकाचा परिसर निवडून त्या ठिकाणाहून तो माल खरेदी करणं आणि ग्राहकांना देणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि तर राजतारायली जी ग्रोसरी आहे ती ग्रोसरीसुद्धा ज्या पद्धतीनं डी मार्ट किंवा इतर मोठ्या मार्टमध्ये स्वस्तामध्ये देतात त्याच्यामध्ये सुद्धा एक मखलाशी असते। दिसायला वरवर जे स्वस्त जरी असलं त्यांच्या ब्रँड, म्हणजे इथं अच्छा बी और सस्ता बी हे नुसतं वाचण्यासाठी वाक्य लिहिलेलं नाही, तर ती वस्तुस्थिती तशी आहे आणि त्या पद्धतीनं ही संकल्पना मांडलेली आहे। खरं तर आपण सगळे शेतकरी आहोत, उत्पादक आहोत आणि ग्राहकसुद्धा आहोत हे आपण विसरलेलो आहोत। तुकडोजी महाराज नावाचे महाराष्ट्रातले एक फार मोठे संत होऊन गेले, ते म्हणायचे कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन पिकवून या उपाशी। म्हणजे जो गावातला माणूस आहे जो पिकवतो उत्पादन करतो त्याला मातीची किंमत मिळते, कवडीमोल किंमत मिळते आणि त्याच्यावरच जर का प्रक्रिया केली तर त्याला दाम चौपट भाव मिळतो। उदाहरण द्यायचं झालं तर आपण हरभरा पिकवतो, हरभरा विकला तर त्याला जास्त भाव मिळत नाही, त्याची डाळ तयार करून विकली थोडा जास्त पैसा मिळतो, त्या डाळीचं बेसन केलं अजून जास्त पैसा मिळतो आणि त्या बेसनचा जर का वडा केला तर अजून जास्त पैसा मिळतो, म्हणजे प्रक्रिया केल्यानंतर जास्त पैसा मिळतो। म्हणून तुकडोजी महाराज काय म्हणतात की कच्चा माल मातीच्या भावे, कच्चा म्हणजे हरभरा विकला कवडी मोल किमतीनं विकणार आणि हरभऱ्याचा जर का तुम्ही वडा केला तर दाम चौकटीनं विकणार। आणि म्हणून ते तुकडोजी महाराज असं म्हणतात की कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौकटीने घ्यावे,
कैसे सुखी होतील गावातले लोक पिकून या उपाशी. आणि म्हणून ही संकल्पना आपण आता लक्षात घेतली पाहिजे. आपण शेतकऱ्याच्या पोरांनी नुसतं शेती करून चालणार नाही. या कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्ष पिंटू खोत, रमेश पाटील, तात्यासाहेब केस्ते, सुनील नारे, जनगोंडा धड पाटील, नाभिराज खोत, शीतल खोत, प्रशांत शिरगुपे, बाहुबली शिरगुपे, अस्मिता खोत, स्वाती नरसावकर, साक्षी खोत, ज्योती खोत, वैशाली पाटील यांच्यासह महिला विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शीतल खोत यांनी सर्वांचे आभार मानले.